नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे आपल्या ध्यास अकॅडमीमध्ये। आज आपण सेटचा जो पेपर झालेला आहे 26 मार्च 2023 म्हणजे आजचा, त्याचे मॅथ आणि रिझनिंगचे जे सर्व प्रश्न आहे त्याचं संपूर्ण अनालिसिस बघणार आहे। तर एकूण एक प्रश्न कसा आला होता, त्याचा अनालिसिस कसा आहे, ते सर्व सविस्तर आपण बघणार आहे। चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या प्रश्नाकडे जाऊ। प्रश्नांची पातळी काठिण्य किती होती, डिफिकल्टी लेवल ज्याला म्हणतो आपण, तर ते सर्व आपण पाहणार आहे। चला तर आपण बघा पहिल्या प्रश्नाकडे येऊ। तर बघा बोथ लँग्वेज मध्ये पेपर मध्ये प्रश्न होते, या साइडला बघा तुम्हाला इंग्लिश मध्ये दिसणार, या दुसऱ्या साइडला तुम्हाला मराठी सेक्शन मध्ये सुद्धा मिळणार। तर मराठी किंवा इंग्लिश कुठलाही तुम्ही वाचू शकता, दोन्ही फॉर्मॅट मध्ये तुम्हाला दिलेलं आहे। तर बघा आपण बोथ याच्यात वाचू, जसं आपल्याला कम्फर्टेबल होईल त्यामध्ये आपण प्रश्न सॉल्व्ह करू। जसं बघा 25 आणि 24 नंबरचे दोन प्रश्न आहे, यावर डीआयचा प्रश्न आहे हा। खालील वर्तुळ आकृतीवर आधारित आहे, एक ठराविक कुटुंबाचा विविध बाबींवर मासिक खर्च खालील आकृतीमध्ये दाखवलेला आहे। एक खर्च दाखवलेला आहे बघा, त्यामध्ये बघा फूडवर दाखवलेला आहे 108 डिग्री, हा डिग्री मध्ये दिलेला आहे। बघा क्लोथिंगवर 63 डिग्री आहे, हाऊसिंग रेंटवर 72 डिग्री आहे, आणि फ्युएल ईटीसीवर 27% आहे, आणि अदर तिथे एक्स दाखवलं आहे, अदर मध्ये बघा एक्स दाखवलेला आहे। तर त्यांनी काय म्हटलंय पहिल्या प्रश्नामध्ये बघा, खूप सिम्पल प्रश्न होता, खूप इझी। यावेळेचा सेटचा पेपर ऍव्हरेजली पाहिला तर खूप इझी होता मॅथच्या बाबतीत, ठीक आहे। तर फाइंड द अँगल इन डिग्री असोसिएटेड विथ सेक्टर अदर, म्हणजे अन्न या विभागाशी संबंधित कोण किती अंशाचा आहे। तर अन्न अन्न या बघा, अन्न यासोबत काढायचं आहे, बट इथे अन्न म्हणजे एक्स डिग्री दिलेला आहे, तर एक्स डिग्री फाइंड आउट करायचा आहे। तर कोणताही जो सर्कल असते ना तो 360 डिग्री असते, किती डिग्री असते, 360 डिग्रीचा असते, हे तर सर्वांना माहित असलं पाहिजे जो आपला सर्कल असतो। मग आता आपल्याला माहित आहे की हा काढायचा आहे, तर जे अन्न आहे, कपडे आहे, जे इतर आहे, म्हणजे फूड आहे, फूड आहे 108 डिग्रीचा आहे, बरोबर आहे। त्यानंतर बघा क्लोथिंग आहे 63 डिग्रीचा आहे, हाऊसिंग रेंट आहे 72 डिग्रीचा आहे, आणि फ्युएल आहे 27। या सर्वांची तुम्हाला बेरीज करायची आहे। हे 270 बेरीज होते 270, बस 270 जी बेरीज आली ते 360 म्हणून, कारण की जो ओव्हरऑल जो आपला सर्कल असतो तो 360चा असतो, या 360 म्हणून 270 जर आपण वजा केलं तर हा 90 डिग्री तुम्हाला प्राप्त होतो मिळतो। पण तसंही बघा हा इथं तुम्हाला दिसते हा असा तयार झालेला, तर हा 90 अंशाचा दिसते, तर पाहण्यावरून पण गेलं तरी 90 डिग्री, पण केव्हा केव्हा पाहण्यावरून अँगलमध्ये काहीतरी चेंजेस होऊ शकतो, त्यामुळे काढून पाहिलेलाच बरा, पण वेळ नसला तर तुम्ही तसंही काढू शकले असते। 90 डिग्री याचा अन्सर आहे, खूप इझी प्रश्न होता, इझिली तुम्ही सॉल्व्ह केला असेल। चला नेक्स्ट प्रश्न बघू। बघा पेपर आल्या आल्याच आपण हा जो पेपर अनालिसिस आहे ते घेत आहे, तर काही प्रश्नांचं होऊ शकते प्रश्नाचं अन्सर की मध्ये अन्सर बदलू शकते, पण चान्सेस खूप कमी आहे, जवळपास 100% हेच अन्सर राहणार आहे आपले। ओके बघा नेक्स्ट बघा, फाइंड द परसेंटेज एक्सप्रेशन ऑन सेक्टर फूड, म्हणजे अन्न या विभागावरील खर्चाची शेकडेवारी काढा। इथं बघा शेकडेवारी, इथे अँगल नाही विचारलेला आहे, म्हणजे तुम्हाला हा जो फूड सेक्शन आहे, अन्नचं सेक्शन आहे, म्हणजे कुठे आहे तिथे आहे फूड, बघा 108 डिग्री आहे त्याचं, तर याची काय काढा म्हणजे शेकडेवारी काढा। तर तुम्हाला माहित आहे की ओव्हरऑल जी असते ती मी तुम्हाला सांगितलं 360 असते, बरोबर 360 असते, कारण की आता आपल्याला अदरचं पण मिळालं, हे अदर म्हणजे 90% अन्नचं, ठीक आहे। म्हणजे हे सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर हे सर्व सर्व मिळून किती असते, म्हटलं 360, म्हणजे काय करायचं तुम्हाला, जो 108 आहे त्या 108 360 डिग्रीने काय करायचं, डिवाइड करायचं आणि मल्टीप्लाय करायचं 100, समजलं का। म्हणजे बघा हा शून्यासोबत चालला जातो, ठीक आहे। आता तुम्हाला याला पूर्णाला भागायचं आहे, जर तुम्ही डायरेक्टही केलं तरी तुम्हाला अन्सर मिळून जाईल, तर डायरेक्ट याचा अन्सर तुम्ही कारण की कॅल्क्युलेटर करू शकता तेवढं तुम्ही, किंवा मग याला 5 भाग जातो, ठीक आहे, इथं 18 भाग जातो, ठीक आहे, परत याला भाग गेला तर डायरेक्ट तुम्हाला अन्सर मिळून जाईल 30%। किती पर्सेंट, 30%, ठीक आहे। कॅल्क्युलेशन खूप इझी आहे, सिम्पल याच्यात तुम्ही करू शकता, 105 गुणा 108 आणि 108 5 गुणा 18 भागला तरी 30% तुम्हाला इझिली मिळेल। म्हणजे ऑप्शन नंबर 2 जे आहे सेकंड, हे त्याचा करेक्ट आन्सर आहे। म्हणजे जो डी आय वरचा प्रश्न होता तो इझी आहे, एक आणखी डी आय वरचा प्रश्न आला आहे तो समोर येणारच आहे, तो पण आपण घेणार आहे, तर सर्व डिटेल अनालिसिस घेणार आहे। तर सिम्पल प्रश्न होता, समजला असेल तुम्हाला, काही एवढा हार्ड नव्हता। चला नेक्स्ट प्रश्न बघू। बघा आता हे नळ आणि टाकीवर प्रश्न होता, खूप सोपा प्रश्न होता, म्हणजे जर तुम्ही बेसिकचं जरी नळ आणि टाकीचं किंवा त्याला आपण म्हणतो की काळ काम वेग या रिलेटेड जरी प्रश्न सॉल्व्ह केला असता ना हा, तरी इझिली प्रश्न होता। वाचतो आपण, एका पाण्याची टाकी पहिल्या नळाने 6 तासात भरते, तर दुसऱ्या नळाने ती भरण्यास 12 तास लागतात, तर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यास ती रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल। म्हणजे अ वॉटर टँक फिल इन टू 6 आवर विथ द फर्स्ट टॅप अँड सेकंड टॅप विल बी 12 आवर्स, ओके। आणि बो त्याने सुरू केल्यात, म्हणजे दोन नळ आहे, म्हणजे ए नळ जो आहे हा आहे 6 तासामध्ये, हे 6 झालं सॉरी का, ए जो नळ आहे हा 6 तासामध्ये भरला जातो, जो बी नळ आहे तेच टाकी 12 तासामध्ये भरतो। बघा दोन्ही ना भरल्या जाते, इथं एक शॉर्टकट फॉर्म्युला आहे, जेव्हा भरल्या जाते ना तेव्हाचा, म्हणजे कमी होत असेल तेव्हाचा पण आहे आणि भरल्या जात असेल तेव्हाचा आहे। मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नाही का एक लिंक टाकलेली आहे, ज्यामध्ये सेट
किंवा नेटची जी तयारी करणारे स्टुडंट आहे त्यांच्याबद्दल आपण सर्व इन्फॉर्मेशन देत असतो, कारण की असे प्रश्न जे असतात ते येत नाही बऱ्याच जणांना आणि एक एक दोन दोन मार्कने रिझल्ट जाते. तर सर्व सविस्तर माहिती आपण तिथं बोलणार आहे, काही प्रॉब्लेम असेल ते पण आपण सॉल्व्ह करून घेणार आहे. तर ए बघा, सहा वर बी त्याचा फॉर्म्युला आहे, दोघांमध्ये भरल्या जात आहे, एक खाली करत आहे असं काही म्हटलेलं नाही आहे. म्हणून काय करू शकतो आपण, 6 + 12 याची बेरीज करायची, ठीक आहे, आणि हा 6 × 12 याचा गुणाकार करायचा खाली. याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं, बघा 6 × 12 सात्रिक 18 म्हणजे बेरीज झाली 18, आणि हे 6 × 12 केलं तर हे झाले, हे असं करून मल्टिप्लिकेशन न केलं तरी चालते, कारण की 6 × 12 आपण काय करू शकतो, काटछाट करू शकतो. बघा 6 × 6 = 12 3/14 / 3/12 आलं इथे आन्सर, कारण की जर तुम्ही याची गुणाकार केला तर मग परत कॅल्क्युलेशनला काय होऊ शकते, डिफिकल्टी होऊ शकते, थोडं लांबते ते कॅल्क्युलेशन, त्यामुळे इथं आपण गुणाकारामध्ये याला काटछाट केलं. 3/12 तर 4 × 12 इथं 4 भाग जातो म्हणजे 1/4, तर हे 1/4 म्हणजे किती होते, 4 होत असते. म्हणजे एकूण किती तास लागेल, दोन्ही नळ जर सुरू केले मी तर एक 6 लागते, एकाला 12 लागते, दोन्ही जर सुरू केले तर 4 आपली जे टाकी आहे, जी आपली टाकी होती, हे 6 आपण सॉरी 4 फिलअप होऊन जाणार. तर सिम्पल प्रश्न होता, काही एक्स्ट्राऑर्डनरी करायची गरज नव्हती, इझिली तुम्हाला कॅल्क्युलेशन म्हणून आन्सर मिळून जाणार. ठीक आहे, चलो नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ आपण. आता बघा, इफ एक्स गेट 10% हायर दॅन वाय, देन व्हॉट इज द परसेंटेज ऑफ वाय गेट लेस पॉईंट दॅन एक्स. बरे जणांना असे प्रश्न डिफिकल्ट वाटतात पण खूप इझी असतात. हा तर बेसिक पर्सेंटेजचा प्रश्न होता. जर एक्सला वायपेक्षा 10% गुण जास्त मिळाले तर वायला एक्सपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले किंवा किती टक्के गुण कमी मिळाले, का कमी मिळाले म्हटलंय. तर बघा, खूप सिम्पल प्रश्न असतात अशा टाईपचे प्रश्न. तर बघा, तर 10% गुण मिळाले होते, ठीक आहे, म्हणजे 10% गुण जास्त मिळाले ना, मग कितीपेक्षा जास्त मिळाले, तर 100% जास्त मिळाले, म्हणजे 100 + 10 इथे ऍड करायचे होते आणि मल्टिप्लाय 100 असतेच आपलं, बस याला सॉल्व्ह करायचं होतं. एवढं जर तुम्हाला माहित असतं ना, 10% मार्क 100 + 10 का 10, हा जर कमी म्हटलं असतं तिथं मायनस केलं असतं आपण, ओके. पण आता मग इथं जास्त म्हटलंय म्हणून 10, तर हे 1 हे 110 होणार, मल्टिप्लाय बाय 100 होणार, ठीक आहे. याला जर सॉल्व्ह केलं, बघा हा 0 कटतो, ठीक आहे, म्हणजे इथं वरती आले 100 / 11, आता 100 / 11 म्हणजे 9.09. तर हे आन्सर इथं नाही दिलेलं आहे, पण 9.09 म्हणजे याचा आन्सर 1 येणार, ठीक आहे. तर असा सिम्पल प्रश्न होता, तर काही नव्हते या प्रश्नामध्ये, इझी इझी प्रश्न होते. चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ आपण. बघा आता, तर बघा आता हा जो प्रश्न होता ना, हा रिझनिंग मध्ये येतो, नॉन रिझनिंगचा पार्ट येतो. तर पळण्याच्या शर्यतीत, म्हणजे रनिंग रेस लागली होती, एक धावण्याची रेस लागली होती, त्यामध्ये बघा राणी, तर आपण थोडं व्यवस्थित लिहून घेऊ. बघा राणी, तर राणी हे राणी आहे, शोभाच्या मागे आहे, कोणाच्या मागे आहे, शोभाच्या, म्हणजे शोभा कुठं असेल, राणीच्या शोभा समोर असेल, म्हणजे इथं शोभा येणार, शोभा. बघा राणी ही शोभाच्या मागे आहे, म्हणजे या साईडला समोर रनिंग धावत आहे, पुढे धावत आहे, ओके, आणि शोभाच्या मागे आहे, ही जी आदितीच्या पुढे आहे, ती कोणाच्या पुढे आहे, आदितीच्या पुढे आहे, हा, आणि म्हणजे ही शोभा जी आहे ही आदिती येणार, आदिती, ठीक आहे. एक काम करतो मी मराठीमध्ये लिहितो, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं राहील. बघा राणी, इथे राणी आहे, ही शोभाच्या मागे आहे, म्हणजे शोभा समोर गेली, ओके, आणि ती आदितीच्या पुढे आहे, तर आदितीच्या पुढे आहे, म्हणजे आदिती पुढे. त्यानंतर रेहना आदितीच्या मागे आहे, तर रेहना जी आहे ती आदितीच्या मागे आहे, म्हणजे इथे रेहना येईल, रेहना मागे आहे, आणि राणीच्या पुढे आहे, तर बघा ती राणीच्या पुढे आहे रेहना, आदितीच्या मागे आहे पण राणीच्या पुढे आहे रेहना, ठीक आहे. तर शर्यतीमध्ये पुढे पुढून मागे कोणता क्रम आहे, पुढून मागे म्हणजे पुढे ही आहे आणि मागे ही आहे, तर शोभा आदिती रेहना राणी, शोभा आदिती रेहना राणी हे ऑप्शन नंबर बी मध्ये मिळते, ठीक आहे. यामध्ये थोडा प्रॉब्लेम आहे, तर हे जे म्हटलंय ना की नंतरचं वाक्य, हे तुम्ही जोडलं आणि हे वाक्य मागे जरी टाकलं तर लास्ट लाईन कम्प्लीट होत नाही. जे विद्यार्थी सॉल्व्ह करून बघितले असेल त्यांनी, त्यांना असं वाटत असेल की हे याच्या मागे पाहिजे होतं, तर ऑप्शन मध्ये मिळत नाही, म्हणून ऑप्शन मध्ये हे मिळते, म्हणजे रेहनाच्या मागे राणी आहे, म्हणून ते आदिती जे आहे ते ऑलरेडी समोर चालली जाते, तर हे त्याचं करेक्ट आन्सर राहणार आहे ऑप्शन नंबर बी. तर खूप इझी प्रश्न होता, थोडस आपण कॅन्सलेशन मेथडनं सुद्धा यावर जाऊ शकलो असतो, ओके. चलो नेक्स्ट बघा, आता पुढील संकल्पना अर्थपूर्ण तार्किक पद्धतीने योग्य क्रम दाखवणारा रीतीने माडा बनते. तर तुम्हाला फक्त माडायचे आहे आर्थिक पद्धतीने, कसा माडायचे आहे ते बघा. खूप सिम्पल प्रश्न होता, साधा प्रश्न होता, तर आपण आपलं ऑब्झर्वेशनच्या बेसिसवर पण सुद्धा हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो, ठीक आहे. तर तुम्हाला माहित आहे सर्वात पहिले आपण काय बांधत असतो, तर पाया बांधत असतो, म्हणजे 4 पहिला पाहिजे होता, 4 फर्स्टला पाहिजे होता. तर पहिल्या याच्यात बघा 4, कारण की पाया बांधल्या, पायाच मजबूत नसला तर घर कुठून बांधणार आपण, तर म्हणजे हे 1 आणि 2 सहज कटून जाते, ठीक आहे, आणि 1 म्हणजे आता हे 1 4, ठीक आहे. त्यानंतर बघा 2 म्हणजे 4 2 मध्ये पायानंतर काय, 2 भिंत बांधू आपण, बरोबर आहे, ही फरशी बांधू,
पाया बांधल्यानंतर डायरेक्ट फरशी करतो का? नाही, भिंत वळतो, म्हणजे इथून 2 लॉर, म्हणजे याचं आन्सर तर तसंच मिळालं. पण क्रॉस चेक करू, 2 नंतर काय करू आपण, भिंत नंतर खिडक्या बघा, भिंतानंतर त्या खिडकीसाठी जागा सोडल्या जाते आणि मग ती भिंत वरती नेल्यानंतर बघा, 2 नंबर नंतर 1 नंबर, खिडक्या झाल्यानंतर 5, छत टाकतो आपण, छत टाकल्यानंतर काय करतो 3 नंबरचं, हा मग छत टाकल्यानंतर आपण फरशी फ्लोअर देतो आणि नंतर पूर्ण काय तयार होते आपली लास्टला खोली, म्हणजे 6 नंबर तर लास्टलाच पाहिजे. ठीक आहे, तर अशा प्रकारे याचा आन्सर आहे 17 नंबरचं तार्किक, म्हणजे तुमचं थोडस माइंड लावायचं होतं, इझिली प्रश्न तुमचा सॉल्व्ह झाला असता. त्यानंतर बघा नेक्स्ट प्रश्न काय आहे, चला बघा, सिलोलिझमचा प्रश्न आहे, खूप सिंपल प्रश्न आहे सिलोलिझमचा. काय म्हटलंय बघा, सिलोलिझम मध्ये खाली दिलेल्या विधानावर आधारित कोणते निष्कर्ष आहे, सम ॲनिमल आर इंटेलिजंट, म्हणजे काही प्राणी बुद्धिमान आहे. तर लगेच आपला गोल काढायचा, ठीक आहे, इथं दाखवून द्या आपण प्राणी, हे प्राणी आहे किंवा हा हे प्राणी झाले, तर यातले काही प्राणी काय आहे म्हणते, बुद्धिमान आहे, इथं बुद्धिमान, ठीक आहे, बुद्धिमान प्राणी, बुद्धिमान, कारण की काही प्राणी बुद्धिमान आहे, तर काहीच म्हटलं म्हणजे काही दाखवलं इथं. त्यातले बघा प्राणी मध्ये काय म्हटलंय, दुसरं विधान म्हटलंय माकडे बुद्धिमान प्राणी आहे, म्हणजे बुद्धिमानामध्ये कोणा टाकलं, माकड्यांना टाकलं, म्हणजे इथं झाले माकडे, हे झाले माकडे, म्हणजे माकडे 101% काय आहे, बुद्धिमान आहे. आता निष्कर्ष दिला, निष्कर्ष काय आहे बघा, सर्व माकडे बुद्धिमान आहे. आता जेवढे पण सर्व सर्व माकडे आहे हे बुद्धिमान मध्ये आहे ना, हो आहे, म्हणजे पहिलं निष्कर्ष 101% करेक्ट आहे. घोडे बुद्धिमान आहे, घोडे बुद्धिमान असू शकतात नसू शकतात, कारण की इच्छा सर्व याच्यात थोडी टाकलाय त्यांनी, म्हणजे घोडे इथं असू शकतात किंवा असंही असू शकतात पण सर्व याच्यात नसेल, बरोबर आहे. म्हणून घोडे बुद्धिमान आहे हे आपण 100% करेक्ट म्हणू शकत नाही, म्हणून याचा आन्सर संकेत जो आहे तो फक्त ए जो निष्कर्ष आहे तो बरोबर असण्याचे चान्सेस जास्त आहे, म्हणजे याचा आन्सर काय असेल, ए नंबरचा. सोपा प्रश्न होता, सिंपल प्रश्न होता, जर तुम्ही लॉजिकली पण सॉल्व्ह करू शकले असते, बट असो याच्यावरून पण तुम्ही डायग्रामवरून सॉल्व्ह करू शकता, डायग्रामवरून इझिली सॉल्व्ह होते. चलो नेक्स्ट प्रश्न बघा, खूप सिंपल सिंपल प्रश्न होते यावेळेसचे सेटचे रियल मध्ये. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणती आकृती 3 संकल्पनेमधील संबंध बरोबर दर्शवते, ठीक आहे, तर तुम्हाला तिघांचा संबंध दाखवायचा आहे. बघा, लघु उद्योग, विवाहित आणि स्त्रिया. आता लघु उद्योग, मग त्यासाठी मी एक काढतो लघु उद्योग. आता लघु उद्योग जे करणारे आहे त्याला आपण म्हणतो उद्योग म्हणू, साध्या भाषेमध्ये उद्योग करणारे जे आहे, आता लघु उद्योग करणारे माणसे येऊ शकतात, स्त्रिया येऊ शकतात, मग स्त्रिया काही स्त्रिया येऊन देण्यामध्ये, कारण की सर्व तर स्त्रिया करणार नाही, तुमच्या घरातली एखादी स्त्री असेल ती करत लघु उद्योग करते का, नाही, जशी माझी आई करत नाही, तर प्रत्येक स्त्री करत नाही, म्हणजे स्त्रियामध्ये काही करणार काही नाही करणार. मग स्त्रियामध्ये अशा पण काही स्त्रिया असेल ज्या विवाहित आहे, बरोबर आहे, म्हणजे या स्त्रियांमध्ये अशा पण काही तुम्हाला पाहायला मिळेल, सर्व स्त्रिया विवाहित थोडी नाही, म्हणजे याच्यामध्ये आणखी जाणीव जाणार ज्या स्त्रिया विवाहित आहे, म्हणजे विवाहित म्हणजे काही विवाहित ह्या ज्या आहे खालच्या ह्या करणार नाही, विवाहित पण काही अशा आहे ते सर्वच करेल, लघु उद्योग पण करेल, स्त्रिया तर आहेच त्या आणि विवाहित पण आहे असं पण असणार आहे, कळलं का तुम्हाला, म्हणजे सर्वच असणार आहे, म्हणजे हा जो चान्स आहे याचा असा असणारा चान्स जास्त आहे. पण आता विवाहित म्हटल्यानंतर पुरुषांमध्ये येईन विवाहित अविवाहित, म्हणून आपण हे इकडे वेगळं सेपरेट दाखवलेलं आहे, म्हणजे याचा आन्सर कोणतं असणार, 3 नंबरचं असण्याचे चान्सेस जास्त आहे, कारण की जर आपण याला असं ठेवलं, ठीक आहे, असं ठेवलं विवाहित, तर विवाहित मध्ये पुरुष म्हटलं की स्त्री म्हटलं याचा संबंध नाही आहे, शेवटी सेट आन्सर काय देते याच्यावर डिपेंड करते. बऱ्याच जणांनी 2 नंबरचं सुद्धा टिक केलेलं आहे, कारण की समजा आपण त्याला इथं घेतलं तर काही स्त्री अविवाहित येईन, पण त्या हे करणारच का नाही करणार का हा पण डिपेंड आहे, म्हणून याचं जास्तीत जास्त जवळचा आन्सर कोणता आहे तर हेच असणार आहे, कारण की सर्व गोष्टी एखादी स्त्री करू शकते किंवा नाही करू शकत, ओके, किंवा मग एखादा पुरुष संबंधी जरी असला तरी सुद्धा, ओके. तर खूप सिंपल होतं, जास्त त्याचा जास्त डीपमध्ये गेलं तर मग वेगवेगळे पार्ट पडतात, त्यात जायचं नाही आहे, इझिली आन्सर होतं याचं. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, परत एक डीआयचा प्रश्न होता, तो डीआयचा प्रश्न काय होता तो बघून घ्या. बघा, तर 21 आणि 22 नंबरचे प्रश्न होते, तर हा सेट डी आहे जो मी तुम्हाला सांगत आहे, सेट वेगवेगळे असू शकतात, तुम्ही तुमच्या कंपॅरिझनमध्ये बघून घ्या कुठला येतात. तर एक तुम्हाला माहिती दिली आहे, त्या माहितीच्या आधारात राज्यातील कंपनींचे जिल्ह्यावर आणि कंपनीच्या प्रकारानुसार विभाजन पुढील प्रमाणे दिलेलं आहे. तर बघा, शेतीवर आधारित, जंगलावर आधारित, पशूंवर आधारित, वस्त्र उद्योग, इंजिनिअरिंग व तत्सम, तर ए बी सी डी असे त्यांचे जिल्ह्यावाईज काय दिलेलं आहे, कंपॅरिझन दिलेलं आहे आणि त्यावर प्रश्न दिला आहे. प्रश्न बघा काय आहे, जिल्हा ई आणि बी मधील कोणत्या प्रकारच्या कंपनीच्या संख्येमध्ये फरक जास्तीत जास्त आहे, फॉर विच टाईप ऑफ इंडस्ट्री द डिफरन्स बिटवीन द कंपनीज ऑफ द डिस्ट्रिक्ट ई अँड बी इन इज मॅक्झिमम. म्हणजे तुम्हाला इथं फरक म्हटलाय, फरक म्हणजे काय, डिफरन्स काढायचा, पण कोणामध्ये फरक, ई आणि बी मध्ये फरक म्हटलाय. आता ई कुठे आहे बघा, इथं ई ला मी डार्क करत आहे आणि ई आणि सॉरी बी आणि ई इथे आहे, त्यातला फरक. मग सर्वात जास्त फरक कोणत्या याच्यात आहे म्हणते, इंजिनिअरिंग व तत्सम शेतीवर, तर मग 165 आहे इथे 86 आहे. बस तुम्हाला चेक करायचं आहे 165 मधून काय करायचं आहे, 86 मायनस करायचे आन्सर येते 79. असं सेकंड चेक करू आपण, 120 त्याच्या खालचा, हे 120 घ्यायचं, यातून 70 मायनस करायचे, 120 म्हणून जर 70 मायनस केलं तर
150 येणार, त्यानंतर थर्ड, म्हणजे हे टाइम कन्झ्युमिंग आहे, म्हणजे नंतर 176 मधून हे 176 मधून 90 मायनस करायचे, 176 मधून जर 90 मायनस केलं तर 86 मिळणार. नंबर 4 बघा, 132 मधून 92 मायनस करायचे, 132 मायनस 92, याचं जर काढलं तुम्ही तर इथं फूट इज इक्वल टू 40 येणार, 40 येणार, ठीक आहे. त्यानंतर बघा 154, 154 मायनस 86 जर केलं तर याचा आन्सर किती येते, 68 येते. आणि लास्टला 6 नंबर, 166 मायनस 76 जर केलं तर याचा आन्सर येते 90. तर बघा आता त्याने म्हटलं सर्वाधिक संख्येतील फरक कोणता, तर सर्वात जास्त फरक कुठं आला, 90 वर आला, म्हणजे 6 नंबर त्याच्यात. मग 6 याच्यावर काय, इंजिनिअरिंग व तत्सम, इंजिनिअरिंग व तत्सम म्हणजे ऑप्शन नंबर ए, यामध्ये सर्वात जास्त तुम्हाला काय पाहायला मिळतो, डिस्टिंग्विश डिफरन्स पाहायला मिळतो, ठीक आहे. तर मॅक्झिमम जो डिफरन्स आहे तो इंजिनिअरिंग व तत्सम जो उद्योग आहे त्यामध्ये पाहायला मिळतो, कंपनीमध्ये पाहायला मिळतो, ठीक आहे. तर सिंपल प्रश्न होता हा, याच्यातला पहिला प्रश्न होता. तो सेकंड प्रश्न आहे तो काय म्हणते बघा, तो पण एकदम सिंपलच आहे बट थोडंसं ट्विस्ट आहे, तो बघू. एका राज्यातील कंपनीचे जिल्ह्यातील आणि कंपनीच्या प्रकारानुसार विभाजन पुढील प्रमाणे दिले आहे. सेम प्रश्न आहे तोच बघा. मग काय म्हटलं, बी जिल्ह्यामधील, बी कुठं आहे, इथे शेतीवर आधारित कंपनीची शेकडेवारी काय, शेतीवर आधारित, मग शेती कुठं आहे, इथं शेतीवर आधारित, त्याची शेकडेवारी विचारली, याच्यात 86% आहे. आता याच्यात टोटल किती आहे, बी मध्ये 500 आहे, बरोबर आहे. मग शेतीवर 86 आहे, बस 686 डिवाइड बाय 500 आणि टोटल होतं इंटू 100, याला जर सॉल्व्ह करायचं आहे बघा, हा 0-0 यासोबत कटला, मग काय 86 डिवाइड बाय 5, याचं जे आन्सर येईल 3, बघा काढून घेऊ आन्सर, 5 डिवाइड बाय 86, 5 1 5, ठीक आहे. इथं राहिले 3, 7 5 बस, सॉरी किती आहे हे 86 राहिले ना, 5 1 5, 7 5 35, इथं 36 राहिले 35, 1 राहिला डेसिमल पॉईंट, ठीक आहे. मग किती 0, 17.2 याचा आन्सर येणार, 17.2, म्हणजे ऑप्शन नंबर बी इज अ करेक्ट आन्सर. तर हा होता तो डीआयचा सेकंड प्रॉब्लेम, आणि त्याच्यावर पण दोन्ही प्रश्न, म्हणजे पहिला डीआय आणि सेकंड डीआयवर खूप सोपे होते. तर अशा प्रकारे हे संपूर्ण सेटचे जे मॅथ आणि रिझनिंगचे प्रश्न होते ते आपण सॉल्व्ह केले, कारण की पेपर लगेच आला मी बनवला, हे सुटलं असेल तर तुम्ही एक दोन कव्हर करून घ्या, मला आयडिया नाही. जेवढे प्रश्न माझ्याजवळ आले मी तेवढे तुमच्यासोबत ठेवलेले आहे. काही प्रश्न असेल तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकू शकता, तुमचे आन्सर की चेक करून घ्या. आणि येणाऱ्या सेटसाठी ज्यांची तयारी आहे त्यांनी तयारी करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची, टेलिग्राम लिंकची, त्याच्यावर जाऊन तुम्ही जॉईन करू शकता, त्यावर मी खूप अपडेट टाकत असतो. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, धन्यवाद.